इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ग्रामपंचायतीचे शिपाई गणेश काशीनाथ गतीर यांची ग्रामसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे। अत्यंत हालाकीची व गरिबीची परिस्थिती असल्याने नववी शिकले, त्यानंतर शिपाई म्हणून काम केले। त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी ग्रहण केल्यानंतर शिपाई पदावरून लिपिक पदावर पदोन्नती झाली व आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते ग्रामसेवक नियुक्तीचं पत्र देण्यात आलं। शिक्षण कधीच वाया जात नाही, जिद्द आणि चिकाटी व निश्चित केलेलं ध्येय यामुळेच ग्रामसेवक झालो असंही त्यांनी सांगितले। किरणवाडीला पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या भारताचे मिसाईल मॅन राष्ट्रपती अब्दुलजी कलाम साहेब येऊन गेले, तिथे त्यांनी भेट दिली त्या गावाला, तेव्हापासून आशा किरणवाडी असं नाव पडलं आणि अशा गावात माझी नियुक्ती झाली हे मी माझे भाग्य समजतो। तरी इथपर्यंतचा माझा असा प्रवास आहे आणि आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये कोणी पण आजपर्यंत ग्रामसेवक पदापर्यंत कोणी गेला नाही, पण मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10% आरक्षण असतं त्या हिशोबात कवय ना, पण मला असं वाटलं तर आपण पण इथपर्यंत जाऊ शकतो अशी जिद्द मनामध्ये ठेवून आज तिथं म्हणजे 1994 ते गेले 25 वर्षापासून मी या संधीची वाट बघत होतो आणि ती संधी मला काल हे नियुक्तीपत्र देऊन मिळाली। माझा सर्वोच्च पदापर्यंत मी पोहोचलो असं मला वाटलं आणि खूप खूप आनंद झाला, माझ्या गावाला झाला, पूर्ण तालुक्याला झाला, माझ्या आगरी समाजाला झाला आणि खूप म्हणजे खूप मी वेगवेगळी आहे। यावेळी लीना बनसोड, आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, राजेंद्र देसले, उदय लोखंडे यांचा नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सखाराम दुगुर्डे यांनी सत्कार केला। तसेच जिल्हा परिषद नाशिक प्रशासनाचे जिल्हा संघाचे पदाधिकारी कॉम्रेड राजू देसले, उज्ज्वल गांगुर्डे, धर्मा जाधव, केशव ढमाले, अंबादास शेलार, प्रमोद बोरसे, लोकशाहीर उत्तम गायकर सह सर्वच स्तरावरील मान्यवरांच्या वतीनं नवनियुक्त ग्रामसेवक गणेश गतीर यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी भाऊक झालेल्या गणेश गतीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।